इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कॅम्स पाथवे. जसं आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं, पाच सी थ्री प्लांट्स असतात. सी थ्री प्लांट्समध्ये आपल्याला पाहायला भेटतं सी ओ टू फिक्सेशन पण होतं आणि दुसरा एक प्रॉब्लेम ते फेस करतात, दॅट इज फोटोरेस्पिरेशन. त्यानंतर आपण सी फोर प्लांट पाहिले. आता सी फोर प्लांटनी टू ओवरकम द प्रॉब्लेम ऑफ फोटोरेस्पिरेशन त्यांनी काय केलं, एक मॉडिफिकेशन शो केलं, त्याला आपण क्रेन्स एनाटॉमी असं म्हटलं, टू अवॉइड द फोटोरेस्पिरेशन. आता आपला तिसरे एक प्लांट्स पाहायला भेटणार, त्यांना आपण कॅम्स प्लांट असं म्हणणार आहे. आता हे जे कॅम्स प्लांट आहे हे ॲक्च्युली आपला कॅम्स पाथवे शो करतात. आता कॅम्स स्टँड फॉर क्रॅसुलॅसिन ॲसिड मेटाबॉलिझम. वॉट इज मीन बाय क्रॅसुलॅसी? क्रॅसुलॅसी ॲक्च्युली इट इज द फॅमिली ऑफ प्लांट विच शो दिस काइंड ऑफ पाथवे. आता याच्यामध्ये कोणकोणते प्लांट्स येतात लक्षात घ्यायचं, झिरोपायटिक प्लांट्स आपल्याला पाहायला भेटणार. झिरोपायटिक म्हणजे डेझर्ट किंवा वाळवंटामध्ये ड्राय कंडिशनमध्ये जे प्लांट्स ग्रो करतात, फॉर एक्झाम्पल कॅक्टस वगैरे जे असतील, ओपनशिया आपण त्याला, निवडंग वगैरे असं म्हणतो, अशा प्लांटमध्ये आपला कॅम्स पाथवे पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आता ह्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर वॉटरची अवेलेबिलिटी कमी असते आणि स्टोमॅटो जो आपल्याला पाहायला भेटणार आहे, स्टोमॅटा जो नॉर्मली आपल्या प्लांट्स जनरली जर आपण पाहिलं तर प्लांट्समध्ये डे टाईमला ओपन होतो स्टोमॅटा आणि नाईट टाईमला तो क्लोज होणार. बट इन केस ऑफ धिस प्लांट हा जो स्टोमॅटा आहे हा इट इज क्लोज ड्यूरिंग डे टाईम अँड ओपन ड्यूरिंग नाईट टाईम. आता हे जे क्लोज होतात डे टाईमला त्याचं रिझन म्हणजे काय, का ड्राय कंडिशनमध्ये वॉटरची अवेलेबिलिटी कमी असते. आता स्टोमॅटो जर डे टाईमला जर ओपन केला तर जास्तीत जास्त हीटमुळे काय होतं, लीपमध्ये असलेलं जे वॉटर आहे ते वॉटर व्हेपरच्या फॉर्ममध्ये लॉस्ट होतं, त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. आता ट्रान्सपिरेशन थ्रू जास्तीत जास्त वॉटर लॉस करणं हे जे प्लांट्स हे अफोर्ड करू शकत नाही, त्यामुळं ते अवॉइड करण्यासाठी हे प्लांट्स काय करतात, त्यांचा जो स्टोमॅटो आहे, स्टोमॅटो इज नथिंग बट ए ओपनिंग प्रेझेंट ऑन द लीफ विच ॲक्च्युली हेल्प इन गॅस एक्सचेंज, आणि त्या थ्रू काय होत असतं, वॉटर लॉस पण होत असतं. मग हे वॉटर लॉस कमी करण्यासाठी हे जे प्लांट्स असतात त्यांचा स्टोमॅटो हे डे टाईमला क्लोज ठेवतात आणि नाईट टाईमला ते ओपन करतात. आता जो स्टोमॅटा डे टाईमला क्लोज राहतो नाईट टाईमला ओपन राहतो, मग त्याला आपण स्कोटोॲक्टिव्ह स्टोमॅटा असं म्हणतो. ठीक आहे, टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ ट्रान्स वॉटर थ्रू द ट्रान्सपिरेशन. अजून एक आपल्याला याच्यामध्ये मॉडिफिकेशन पाहायला भेटणार स्टोमॅटोच्या बाबतीत, एक तर टायमिंग चेंज असतो यांच्यामध्ये स्टोमॅटो ओपनिंग आणि क्लोजचा, आणि दुसरं म्हणजे यांच्यामध्ये संकन स्टोमॅटो आपल्याला पाहायला भेटतो, संकन स्टोमॅटो. आता व्हॉट इज मीन बाय संकन स्टोमॅटो? इथं आपल्याला सपोज इथं एपिडर्मिसचा पार्ट पाहायला भेटणार, एपिडर्मिसचा पार्ट आहे, डायरेक्टली सरफेसवर आपल्याला स्टोमॅटो पाहायला भेटत नाही, असं पीट लाईक स्ट्रक्चर एक तयार होतं आणि इथं जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टोमॅटा पाहायला भेटणार, ऑर वी कॅन से दॅट ओपनिंग थ्रू विच गॅस एक्सचेंज टेक्स प्लेस. मग याला आपण म्हणतो संकन स्टोमॅटा, टू मिनिमाइज द वॉटर लॉस किंवा ट्रान्सपिरेशन मिनिमाइज करण्यासाठी हे आपल्याला अजून मॉडिफिकेशन पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, चला आता आपण डिटेलमध्ये पाहूया ॲक्च्युली कॅम्स पाथवे म्हणजे ॲक्च्युली काय असतं. आता आपण दोन कंडिशन इथं मेन्शन करूया, एक तर म्हणजे नाईट टाईम. नाईट टाईम कशा वेळेस स्टोमॅटा काय ओपन आहे, दिस इज ॲक्च्युली एपिडर्मिस, आणि ह्या एपिडर्मिसवर जर आपण पाहिलं तर स्टोमॅटो कसं आहे, आता इथं ओपन आहे कारण की हा काय नाईट टाईम. आता त्यावेळेस काय होईल, गॅस एजेक्शन आपल्याला पाहायला भेटणार, सी ओ टू वगैरे घेतलं जाईल आतमध्ये. आता इथं आपल्याला सी फोर पाथवेसारखंच फेनोमेनन पाहायला भेटणार आहे, सी ओ टू घेतलं जाणार, याचं कार्बोक्झिलेशन होतं. आता कार्बोक्झिलेशन कोणासोबत होणार हे लक्षात ठेवायचं, पेप आपण त्याला म्हणतो. पेप म्हणजे काय, फॉस्फोइनॉल पायरवेट किंवा त्यालाच आपण काय म्हटलं होतं, फॉस्फोइनॉल पायरवेक ॲसिड असं म्हटलं होतं, विच इज ॲक्च्युली ए थ्री कार्बन कंपाऊंड. आता याचं विच ॲक्सेप्ट द सी ओ टू फ्रॉम द ॲटमॉस्फिअर आणि याच्यापासून फॉर्म होणार ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, दॅट इज ओ ए ए विच इज फोर कार्बन कंपाऊंड. आणि यासाठी एन्झाईम जो रिस्पॉन्सिबल असेल कार्बोक्झिलेशनसाठी पेपच्या, हा कोणता आहे, हा आहे पेपको. पेपको ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, फॉस्फोइनॉल पायरवेट कार्बोक्झिलेज नावाचा एन्झाईम आहे. ठीक आहे, आता ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड नाऊ इज रिड्यूस टू मॅलिक ॲसिड.
ऑक्झलॅसिटिक ॲसिड हे मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होणार. मग याच्यासाठी रिडक्शन आपल्याला पाहायला भेटणार. रिडक्शन म्हणजे काय असेल? आता इथं एन ए डी पी एच टू रिड्युसिंग कोएन्झाइम, त्याचं ऑक्सिडेशन होतं, एन ए डी पी फॉर्म होणार आणि ऑक्झलॅसिटिक ॲसिडचं रिडक्शन होऊन मॅलिक ॲसिड फॉर्म होतं, विच इज ऑल्सो ए फोर कार्बन कंपाऊंड. आता हे जे मॅलिक ॲसिड आहे, जसं आपण पाहिलं सी फोर प्लांटमध्ये काय होतं, मॅलिक ॲसिडचं कन्वर्जन. आता ही जी प्रोसेस चालती, हे कुठं चालती? हे मेसोफिल सेल्समध्ये आपल्याला पाहायला भेटणार. क्रेन्स ॲनॅटॉमी आपल्याला ह्या प्लांट्समध्ये पाहायला भेटत नाही. म्हणजे बंडल ऑफ शीत वगैरे आपण जसं पाहिलं होतं सी फोर प्लांटमध्ये, तसं इथं नाही. हे आपल्याला कोणती सेल पाहायला भेटणार? दिस इज ॲक्च्युली मेसोफिल सेल्स. आता हे जे मॅलिक ॲसिड आहे, जसं आपण सी फोर प्लांटमध्ये पाहिलं होतं, पहा का त्याचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन होतं आणि डायरेक्टली काय होतं, फॉस्फोइनॉल पायरुवेट फॉर्म होईल आणि सी ओ टू रिलीज होतो, विच एंटर इन टू द सी थ्री सायकल, ऑर वी कॅन से दॅट केल्विन सायकल. बट इन दिस केस मॅलिक ॲसिड जे हे ह्या प्लांटमध्ये असलेल्या व्हॅक्युल्समध्ये काय होणार, स्टोअर होणार, व्हॅक्युल्समध्ये स्टोअर होणार ड्युरिंग होल नाईट. म्हणजे नाईट टाईमला काय होतं असतं, फक्त सी ओ टू ॲक्सेप्ट केला जातो, त्याचं कार्बोक्झिलेशन होतं, त्याच्यापासून काय होईल, मॅलिक ॲसिड फॉर्म होतं आणि हे स्टोअर होत जाणार. कारण की मॅलिक ॲसिडपासून ज्यावेळेस डिकार्बोक्झिलेशन होणार, सी ओ टू फिक्सेशनसाठी जी एनर्जी लागणार आहे, ती एनर्जी किंवा त्याला आपण ॲसिमिलेटरी पॉवर असं म्हणणार आहे, नाईट टाईमला ती तयार होणार नाही. कारण की लाईट रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं ॲसिमिलेटरी पॉवर म्हणजे ए टी पी आणि एन ए डी पी एच टू, विच इज रिक्वायर्ड फॉर सी थ्री सायकल, ऑर वी कॅन से दॅट सी ओ टू फिक्सेशन. ओके, ही आपल्याला नाईट टाईमला पाहायला भेटणार नाही. दॅट्स वाय मॅलिक ॲसिड हे काय होतं, होल नाईट काय होणार, ह्या व्हॅक्युल्समध्ये स्टोअर होत राहणार. आता डे टाईमला आपल्याला कोणते चेंजेस पाहायला भेटणार? आता डे टाईमला हीट जास्त असल्यामुळं हा जो स्टोमॅटा असेल, इट इज गोइंग टू क्लोज. स्टोमॅटा काय होणार, क्लोज होणार, म्हणजे गॅस इजेक्शन आपल्याला पाहायला भेटणार नाही. दिस इज ॲक्च्युली ए व्हॅक्युल. द मॅलिक ॲसिड इज डिफ्यूज आउट फ्रॉम द व्हॅक्युल, मॅलिक ॲसिड बाहेर पडणार आणि ह्या मॅलिक ॲसिडपासून आपल्याला माहिती आहे काय फॉर्म होणार. जसं आपण सी फोर पाथवेमध्ये पाहिलं होतं, याचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन होणार, म्हणजे याच्यामधून सी ओ टू रिलीज होतो, डिकार्बोक्झिलेशन आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय, या ठिकाणी जर आपण पाहिलं एन ए डी पीचं कन्वर्जन हे एन ए डी पी एच टूमध्ये आपल्याला पाहायला भेटणार. काय फॉर्म होती तर पायरोइक ॲसिड आपण पाहिलं होतं आणि त्या पायरोइक ॲसिडपासून पी ई पी किंवा पी ई पी ए फॉर्म होणार, फॉस्फोइनॉल पायरोइक ॲसिड किंवा पायरोबेट फॉर्म होतं, याचं रिजनरेशन. कारण की हे परत काय करणार, सी ओ टूला ॲक्सेप्ट करणार अँड सो ऑन. ठीक आहे, आता दिस इज ॲक्च्युली डे टाईम. हा कोणता आहे, हा डे टाईमले, म्हणजे डे टाईमला म्हणजे काय होतं, लाईट रिॲक्शन विल टेक्स प्लेस आणि लाईट रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे काय होतं, ए टी पी आणि एन ए डी पी एच टू रिड्युसिंग कोएन्झाइम किंवा ॲसिमिलेटरी पॉवर फॉर्म होणार. आणि हे जे ॲसिमिलेटरी पॉवर आहे हे सी ओ टू फिक्सेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. मग आता हा जो सी ओ टू आहे याला कोण ॲक्सेप्ट करणार, आर यू बी पी. आणि हा जो आर यू बी पी आहे हा सी ओ टूला ॲक्सेप्ट करून कशामध्ये जाणार, सी थ्री सायकलमध्ये, बाय युझिंग दिस ए टी पी आणि एन ए डी एच टू. ह्या सी थ्री सायकलमध्ये सी ओ टू एंटर झाल्यानंतर इथं काय फॉर्म होतं, इथं फॉर्म होणार ग्लुकोज ड्युरिंग डे टाईम. ह्या पद्धतीने आपल्याला कॅम्स पाथवेमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन पाहायला भेटणार आहे ॲज फार ॲज द टायमिंग ऑफ स्टोमॅटा ओपनिंग अँड क्लोजिंग. परत एकदा आपण पाहूया कॅम्स प्लांट. आपण पाहतो आहे कॅम्स प्लांट हे काय शो करतात, कॅम्स पाथवे शो करतात, क्रॅसुलेसिन ॲसिड मेटाबॉलिझम आपण त्याला असं म्हणतो. आता हे जे प्लांट्स असतात हे झिरोफायटिक प्लांट आहे, म्हणजे ड्राय कंडिशनमध्ये ग्रो करतात, जिथं पाण्याची अवेलेबिलिटी कमी असती, म्हणजे ते अफोर्ड करू शकत नाही जास्तीत जास्त वॉटर लॉस करणं थ्रू द स्टोमॅटा बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपिरेशन. दॅट्स वाय दे चेंज द टायमिंग ऑफ स्टोमॅटा ओपनिंग अँड क्लोजिंग. दे क्लोज स्टोमॅटा क्लोज ड्युरिंग डे टाईम आणि ओपन ड्युरिंग नाईट टाईम. अँड दे हॅव ऑल्सो संकन स्टोमॅटा, म्हणजे पीठमध्ये आपल्याला स्टोमॅटा पाहायला भेटणार टू प्रिव्हेंट द वॉटर लॉस. आता डे टाईमला आपल्याला माहिती काय होतं, सी ओ टू घेतलं जाईल नेट टाईमला, सॉरी नाईट टाईमला स्टोमॅटा ओपन होणार, सी ओ टू घेतलं जाईल, याचं कार्बोक्झिलेशन आपल्याला पाहायला भेटणार पी ए पी एचं होणार विथ द हेल्प ऑफ एन्झाइम पेप्को, ऑक्झलॅसिटिक ॲसिड फॉर्म होणार, त्याचं रिडक्शन मॅलिक ॲसिड फॉर्म होतं. पण ह्या मॅलिक ॲसिडचं आपल्याला ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन पाहायला भेटणार नाही, कारण की जो सी ओ टू रिलीज होणार आहे त्या सी ओ टूच्या फिक्सेशनसाठी जी ॲसिमिलेटरी पॉवर लागणार आहे हे नाईट टाईमला तयार होत नाही, कारण की लाईट रिॲक्शन इट ओनली प्रेझेंट इन डे टाईम.
ठीक आहे. मग आता हे जे मॅलिक ॲसिड आहे होल नाईट म्हणजे पूर्ण नाईटभर हे काय होत असतं, मॅलिक ॲसिड फॉर्म होतं आणि हे स्टोर होत जाणार व्हॅक्युलच्या आतमध्ये. ड्युरिंग डे टाईम व्हॉट विल हॅपन, द मॅलिक ॲसिड इज डिफ्यूज आउट फ्रॉम द व्हॅक्युल्स. देन मॅलिक ॲसिड इज याचा आपल्याला काय पाहायला भेटणार, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्झिलेशन होतं, CO2 रिलीज होतो पायरिक ॲसिडपासून, परत PEP रिजनरेशन आपल्याला पाहायला भेटणार आहे. अँड धीस CO2 अंडरगो C3 सायकल बाय युझिंग द ॲसिमलेटरी पॉवर, दॅट इज ATP अँड NADH2. आता इथं लाईट रिॲक्शन आपल्याला पाहायला भेटणार बिकॉज दिस इज ॲक्च्युली ए डे टाईम. ओके, दिस इज ऑल अबाउट द कॅम्स पाथवे.